subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मध्ये 2 व्हेंटिलेटर मशीन कोरोना रुग्णांच्या सेवेस सुरू झाले आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मधील व्हेंटिलेटर अभावी कोरोना रुग्णांची होणारी हेडसांड थांबविण्यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून व्हेंटिलेटर साठी लागणारे साहित्य आणण्यात येऊन 2 व्हेंटिलेटर मशीन रुग्णांच्या सेवेस सुरू करण्यात आले आहे. दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी आमदार संजय सावकारे व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी प्रत्यक्ष व्हेंटिलेटर मशीनची पाहणी करत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रायोगिक तत्वावरती व्हेंटिलेटरची प्रात्यक्षिके सुरू करून दाखविले. यानंतर तात्काळ रात्री 9 वाजता गरजू कोरोना पेशंटला व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात आल्याने रुग्णासह नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडत समाधान व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटर मध्ये गेल्या 7 महिन्यांपासून पीएम केअर फंडातील 10 व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध झाले असले तरी अद्याप त्यांचा वापर तज्ज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक अडचणीमुळे सुरू झालेला नसल्याने कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला होता. याशिवाय व्हेंटिलेटर अभावी अनेक वेळा जीवघेण्या संघर्ष कोरोना रुग्णांना करावा लागत असल्याने याशिवाय बऱ्याचदा डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडून गैरसमज होत असल्याने स्वतः आमदार संजय सावकर यांनी लक्ष घालून व्हेंटिलेटर चालू करण्यासाठी लागणारे साहित्य मिळवून दिल्याने ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरचा काहीसा भार हा हलका झाला आहे. यामुळे 10 नाही तर निदान 2 व्हेंटिलेटर मशीन द्वारा कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा ही पुरविली जाणार आहे. भुसावळ शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना शासकीय आणि खासगी दवाखान्यामध्ये बेड आणि व्हेंटिलेटरसाठी कुशल व तज्ज्ञ डॉक्टरांची टीमचा अभाव असल्याने त्वरित कोविड केअर सेंटर मध्ये 50 बेडची व्यवस्था तसेच डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी अधिकारी स्टाफ हा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली आहे. याशिवाय कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका पोलीस जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी आदी सर्वस्तरीय प्रशासनाचे युद्ध पातळीवरती शर्थीचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी देखील याची गांभीर्याने दखल घेत सर्व प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन आमदार संजय सावकर यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना भुसावळकरांना केले आहे. व्हेंटिलेटर इथे आलेले होते पण व्हेंटिलेटरचं जे कपलिंग होतं ते मिळत नव्हतं. 3 दिवसापूर्वी मी इथे आलो होतो. पूर्वीच्या ज्या ऑक्सिजन पाइपिंगचं ज्याने काम केलं त्याला मी विनंती केली होती की ते कपलिंग आणून व्हेंटिलेटरला चालू करून दे म्हणून, आणि त्याने ते कपलिंग आणलेलं आहे. आता प्रायव्हेट तत्वावर त्या कपलिंग लावून ते व्हेंटिलेटर चालू केले आहे. आता रेल्वेचे डॉक्टर येतात, ते आल्यानंतर 9 वाजेला त्या पेशंटला प्रत्यक्ष ही प्रणाली सगळे लावून त्याचा उपयोग करता येईल. आपण सध्या भुसावळची स्थिती काय कोणा होती आणि संख्या वाढून आलेली, बेड नाही आहे? अगदी खरं आहे, भुसावळमध्ये प्रचंड पेशंट वाढत आहेत. लोक अजूनही या बाबतीमध्ये सिरियस नाही आहे. ग्रामीण रुग्णालय पूर्ण फुल आहे, गोदावरी हॉस्पिटल फुल आहे, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा फुल आहे. कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, त्याच्यामुळे लोकांना काळजी घ्यायची आहे की आपल्या शहरामध्ये इतके पेशंट वाढत आहे आणि तरी लोक काळजी घेत नाही आहे. दिवसेंदिवस ती संख्या वाढत चालली आहे आणि आता लोकांना विनंती आहे की कुठेही व्हेंटिलेटर अवेलेबल नाही आहे. पेशंट सिरियस झाला त्याला वाचवणं फार अवघड राहणार आहे, म्हणून लोकांनी सिरियसली घ्यावं. प्रायव्हेट डॉक्टरकडे सुद्धा व्हेंटिलेटर अवेलेबल नाही, म्हणून लोकांनी सिरियसली घेण्याची गोष्ट आहे की कृपया घरात बसा, काम नसेल तर घरातच थांबा, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर जा. सगळ्या काळजी घ्या, म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, हे सगळं वारंवार सांगितलं जात आहे. लोक मात्र ते पाळत नाही आहे. शेवटी इथे डॉक्टर करणार काम करणारे ते माणसं आहेत. 3 पेशंट वारले पण खरं तर 2 पेशंट हे अगदी शेवटच्या क्षणाला आले, तेही कुठेही व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हतं, म्हणून ते ग्रामीण रुग्णालयात आले. डॉक्टरने प्रयत्न केला त्यांना वाचवण्याचा, त्या डॉक्टरचा काही दोष नाही आहे, पण त्यांना प्रयत्न केला त्यांना यश आलं नाही आहे. पण खरं त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती.
पण 3 दिवसापूर्वी मी कलेक्टर साहेबांशी पण बोललो होतो, सिव्हिल सर्जन साहेबांशी पण बोललो होतो. त्यांनी इथे ते आता ते जे कपलिंग आहे ते पाठवलेलं आहे, ते कपलिंग जॉईन पण केलेलं आहे. मी आज चालू करायचा प्रयत्न करतो आंदोलन केले. Now and press the bell icon. Never miss an update.